Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chauhan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. Allotments आता बऱ्यापैकी क्लियर झालेली आहेत. मुलांना सगळ्या मुलांना कळून चुकलं आहे की आता कुठलं कॉलेज त्यांना सध्या कॅप 1 साठी अलॉट झालेलं आहे. तर त्यापैकी काही मुलं अशी असतील की ज्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिला होता आणि तेच कॉलेज त्यांना लागले, त्यामुळे ऑटोमॅटिकली तो ऑप्शन फ्रीज झालेला आहेत आणि ते आता कॅप राऊंडमधून बाहेर पडले. तर त्यांनी आता काय करायचं हे पण मी सांगतो. त्यानंतर दुसरा ग्रुप असा आहे की त्यांना अलॉटमेंट तर झालं आहे पण त्यांना ते त्यांचं जे आवडीचं कॉलेज आहे किंवा त्याच्यापेक्षा अजून बेटर कॉलेज आहे ते मिळावं अशी अजूनही इच्छा आहे. ओके, सो त्या मुलांनी आता काय करावं ते पण पाहू. म्हणजे थोडक्यात जर त्यांनी 50 ऑप्शन दिले असतील त्यातलं त्यांना 16 कॉलेज लागलं असेल पण त्यांची इच्छा आहे की अजूनही बेटर म्हणजे 16 वरचं कॉलेज अजून भेटावं, तर अशा मुलांनी काय करायचं ते पण सांगतो. अँड देन द लास्ट वन की ज्यांना अलॉटमेंटच झालेलं नाही आहे कारण त्यांनी काही कारणास्तव चुकीचे ऑप्शन्स भरले असतील किंवा त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवल्या असतील ऑप्शन फॉर्म भरताना किंवा मला हे कॉलेज लागेल आणि त्यांच्या मेरिटनुसार त्यांना ते लागत नसेल, तर त्यामुळे त्यांना अलॉटमेंट पण झालेली नसेल. सो या तिन्ही कॅटेगरीने आता काय काय करायचं ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. थोडक्यात सांगणार आहे पण इफेक्टिव्हली सांगणार आहे आणि ते नीट ऐकून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही प्रोसीड करा. ओके, सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आता स्टार्ट करू आजचा टॉपिक. ओके, सो फर्स्ट कॅटेगरी जी आहे ना जी आपण डिस्कस केली होती, तर ती फर्स्ट कॅटेगरी आपली आहे. सो जी फर्स्ट कॅटेगरी आहे, फर्स्ट कॅटेगरी दॅट इज फर्स्ट प्रेफरन्स दिलाय दिलाय अँड अलॉटेड म्हणजे ते अलॉट पण झाले. ठीक आहे, मग अशा मुलांनी काय करायचंय तर पहिली गोष्ट आता हा टोटली फ्रीज झालेला आहे. हा जो ऑप्शन आहे तुमचा हा काय झालाय तुम्हाला फ्रीज झालेला आहे, ऑटोमॅटिकली फ्रीज झालाय, ऑटो फ्रीज. यामध्ये आता तुम्ही काहीच करू शकत नाही. ठीक आहे, मग थोडक्यात काय करायचं गो टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. थोडक्यात आता पहिले ऑनलाईन जे सेल्फ व्हेरिफिकेशन आहे ते करायचंय तुम्ही आणि त्यानंतर म्हणजे थोडक्यात तिथे सांगतो मी तुम्हाला की सेल्फ व्हेरिफिकेशन करा, ऑनलाईन केलं तरी चालत आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी असेल ती भरून टाका. ती ऑलमोस्ट अराउंड 1000 rupees असेल ती पे करून टाकायची आणि त्यानंतर ठीक आहे कॉलेज विजिट कॉलेज फॉर कन्फर्मेशन ऑफ द ॲडमिशन. कॉलेजला गेल्यानंतर ते तुम्हाला एक रिसिप्ट देतील की तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे. बट बिफोर गोईंग टू द कॉलेज पहिले त्यांची वेबसाईट विजिट करा. कळालं का? डिरेक्टली तुम्ही त्या कॉलेजला जाऊ नका, पहिले व्हिजिट करा वेबसाईटला आणि त्या वेबसाईटवरती त्यांनी काय गाईडलाईन दिल्या ह्या नीट वाचून घ्या. मग त्या पेमेंटच्या टर्म्स काय असतील किंवा तुम्हाला कुठल्या रूममध्ये जायचं आहे किंवा तिथून तुमचे कसं म्हणजे प्रोसिजर असेल कम्प्लीट व्हेरिफिकेशन देन कन्फर्मेशन किंवा कुठे टोकन घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी ते क्लिअर करतात त्यांच्या वेबसाईटवरती. नसेल तर तुम्ही त्यांनी जे ॲडमिशन कॉर्डिनेटर असतील त्यांना तुम्ही कॉल करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता आणि तुमचा टाईम वाचू शकता. अदरवाईज तुमचा पूर्ण दिवस तिथे जाऊ शकतो किंवा कदाचित काही गोष्टींमुळे तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी पण जावं लागेल. सो त्यामुळे ऑलवेज चेक वेबसाईट ऑफ कॉलेज जे तुम्हाला अलॉट झालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यांची जी काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील मध्ये फोटोज असतील मध्ये हार्ड कॉपीमध्ये फोटो असतील किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये जर त्यांचं MIS सॉफ्टवेअर असेल जिथे सर्व तुमची इन्फॉर्मेशन भरली जाते तर तिथे तुम्हाला कदाचित फोटो अपलोड करावे लागतील. कळालं, मग त्यावेळी तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असणं गरजेचं आहे. तुमचा ईमेल ID रेडी ठेवा कारण तुम्हाला अँटी रॅगिंगचं ॲफिडेव्हिट अपलोड करावं लागत असेल. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. सो त्यामुळे ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स दिला होता आणि तो डिरेक्टली अलॉट झालेला आहे म्हणजे आता त्यांचा काही बेटर ऑप्शनच नाही आहे, दिस इज वॉट, नाहीतरी काय तो त्यांनी बेटर म्हणजे तो त्यांचा बेस्ट ऑप्शन होता आणि तोच त्यांना मिळालेला आहे. तर त्यामुळे त्यात आता काहीच प्रॉब्लेम नाही. सो यू कॅन गो अहेड विथ द ऑटो फ्रीज, सेल्फ व्हेरिफिकेशन करा, सीट ऍक्सेप्टन्स फी भरा, गो टू द कॉलेज. बट बिफोर गोईंग टू द कॉलेज काय करायचं आहे त्यांची वेबसाईट एकदा व्हिजिट करा, त्यावरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून त्यांच्याकडून डिटेल्स घ्या. ठीक आहे, आता ही मुलं खूपच कमी असतील असं मला वाटतं की ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्सच त्यांना लागून गेला आहे. ओके, सो व्हेरी आय कॅन से लेस पर्सेंटेज. ठीक आहे, सो आता हा एक टाईप झालेला आहे. सेकंड टाईपकडे आपण वळू. पण बिफोर दॅट यु नो हा जो मी आता टाईप दाखवत होतो तर इथे मी तुम्हाला की चेक वेबसाईट फॉर कॉलेज. आता मी जर तुम्हाला दाखवायचं झालं तर इथे बघा, इफ यू गो थ्रू द वेबसाईट ऑफ PICT फर्स्ट इयर BTech ॲडमिशन या टॅबवरती क्लिक केलं
तर तुम्ही पाहू शकता की आता त्यांनी इथे दिलेलं आहे बघा, रिपोर्टिंग प्रोसेस फॉर कॅप राऊंड, म्हणजे त्या प्रोसेसचं जे रिपोर्टिंग आहे तर त्यासाठी काय काय तुम्हाला प्रोसेस असेल तर ती पण तुम्ही पाहू शकता इथे. ओपन करा ही फाईल आणि ही फाईल ओपन झाली की तुम्हाला कळेल की मी काय सांगतोय ते. आता इथे बघा त्यांनी सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ओके, ही रिपोर्टिंग प्रोसेस आहे फॉर कॅप राऊंड 1. आता जी जी मुलं ॲडमिशन घेत असतील कॅप राऊंड 1 मग ते पी आय सी टीच असं नाही, मग तुम्ही अगदी सी ओ ई पीला जात असाल, व्ही आय टीला जात असाल, त्यानंतर कमिन्स विमेन्स कॉलेजला जात असाल, किंवा तुम्ही पी सी सी ओईला जात असाल, किंवा कुठलंही कॉलेज सिंहगड असेल, जे एस पी एम असेल, मॉडर्न असेल, कुठलंही, तर त्यांची वेबसाईट एकदा चेक करा. मग त्यावरती ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या तिथे होणार आहेत आणि मग त्यांचे लोकेशन्स काय काय आहेत अशा प्रकारचे चार्ट ते देतात. ओके, दिलं नसेल तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी तर कायम सजेस्ट करेन की तुम्ही एकदा फोन करा, ठीक आहे, आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय ते पाहून घ्या. इथे आता त्यांनी चेकलिस्ट पण दिलेली आहे, इफ यू क्लिक ऑन दिस तर ती चेकलिस्ट पण ओपन होऊन जाईल. आता ही चेकलिस्ट बघू शकता की तुम्ही तुम्हाला काय काय तिथे लागू शकतं. ओके, सो इथे त्यांनी चेकलिस्ट दिलेली आहे तर ते बघा, हे सगळ्या डॉक्युमेंट्स लागतील अँड दिस इज अ स्टँडर्ड डॉक्युमेंट, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉलेजला जरी ॲडमिशन घेत असाल तरी ही जर चेकलिस्ट तुम्ही फॉलो केली तरी तुमचं बरंचसं काम कमी होऊ शकतं. ओके, आणि ह्या चेकलिस्टमधले बरेचसे डॉक्युमेंट मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये महत्त्वाचे कागदपत्र म्हणून जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये ही सर्व मेन्शन केलेली होती. सेम टाईम तुम्ही प्रत्येक कॉलेजचे जे कॉलेज तुम्हाला आता अलॉट झालेलं आहे आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ठीक आहे, फर्स्ट प्रेफरन्सवाल्यांना तर डेफिनेटली घ्यावंच लागणार आहे, पण ज्यांना हे फर्स्ट प्रेफरन्स नव्हतं तरी पण अलॉट झालं आहे आणि तरी पण कॉलेज घ्यायचंच आहे, ठीक आहे, तर अशा मुलांनी ह्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा टाईम वाचेल. आता त्यांनी 3 दिवस दिलेले आहे, ठीक आहे, त्यातही आजचा दिवस तर तुम्हाला पूर्णपणे भेटलेला आहे वेळ, त्यामुळे तुम्ही कॉलेजचं पूर्ण डिटेल्स पण पाहिले असतील. तर त्यांचे फी स्ट्रक्चर काय, हॉस्टेल फीज काय, ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकदा चेक करून घ्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट प्रेफरन्स. ओके, सीट अलॉट झाली, फर्स्ट प्रेफरन्सेस झाली, त्यामुळे आता काही ऑप्शन नाही आहे. आता जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते तुम्ही डिरेक्टली अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंडमध्ये करू शकता. आधीमध्ये आता काही नाही, कॅप राऊंड 2 अँड 3 तुम्हाला कुठेच काही चान्स नाही आहे. ओके, तर ही स्टेप्स तुम्ही फॉलो करा. नाव मुव्हिंग टू द सेकंड, कॉलेज अलॉटेड, कॉलेज अलॉट झालं आहे, ठीक आहे, कॉलेज अलॉटमेंट डन, बट अदर दॅन म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स. ओके, फर्स्ट प्रेफरन्स जो होता त्याच्या ऐवजी दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे, ठीक आहे, फर्स्ट प्रेफरन्स त्यांना अलॉट झालेला नाही आहे. म्हणजे काय, तुम्हाला कुठला तरी 3rd, 10th, 15th, 25th, or 50th ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे काय, देअर इज अ चान्स ऑफ अन इम्प्रूव्हमेंट. ओके, और बेटरमेंट आय कॅन से. सो चान्स फॉर द, ऑफकोर्स जर तुम्ही त्याच्यावरती ऑप्शन दिलेत म्हणजे काय, तुम्ही चांगल्या कॉलेजसाठी अजून, म्हणजे तुमच्या मनात इच्छा असेल की मला अजून चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. ओके, सो चान्स फॉर द बेटरमेंट. मग अशा मुलांनी काय करायचं आहे, डिरेक्टली गो फॉर द बेटरमेंट ऑप्शन, जास्त टेन्शनच घ्यायचं नाही आहे. मग तुमची कुठलीही ब्रांच असो, ठीक आहे, जास्त कन्फ्युजन हे फक्त कम्प्युटर अँड कम्प्युटर अलाइड ब्रांचेसमध्येच आहे, बाकी तर मला वाटत नाही ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी फक्त आणि फक्त वरचं कॉलेज भेटतंय का यासाठी कॅप 2 बेटरमेंट. ओके, बेटरमेंट फॉर कॅप 2 अप्लाय करून टाकायचं आहे. डिरेक्टली डोळे झाकून तुम्ही बेटरमेंटसाठी जा, जी काही सीट ॲक्सेप्टन्स फी असेल ती पे करा अँड गो फॉर द बेटरमेंट ऑप्शन फॉर द कॅप राऊंड 2, ठीक आहे. राहता राहिलं कम्प्युटर, CS, अलाइड ब्रांचेस जे आहेत, ठीक आहे, तर त्यांच्या मधात डोकं, म्हणजे त्यांच्या डोक्यात खूप सारे कन्फ्युजन चालू आहेत ॲक्च्युली, ठीक आहे. त्यांच्यामध्ये आधी जी ब्रांचेस आहेत CS, देन IT, त्यानंतर मग उरलेले स्पेशलायझेशन्स. तर मला इथे एकच सांगायचं आहे तुम्हाला, डोक्यात ठेवा, कधी जरी आज तुम्हाला काही भेटलं असेल आणि जर तुम्ही ऑप्शन कॅप राऊंड 2 बेटरमेंटसाठी जात असाल तर हा तुमचा पहिला ऑप्शन राहिला पाहिजे. दिस शुड बी सेकंड अँड स्पेशलायझेशन शुड बी 3rd. आता हे का, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक सिरीज चालू केली, आजच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की CS वर्सेस CS स्पेशलायझेशन, त्याचा पार्ट 1 मी अपलोड केला आहे. आज पार्ट 2 किंवा उद्या सकाळी पार्ट 2 अपलोड करेन आणि मग तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया क्लिअर येईल की मी काय सांगतोय ते. ओके, सो
डोक्यात आता एवढंच ठेवतो, व्हिडिओ तुम्ही तर पाहाच, पण डोक्यात एवढं ठेवा की दिस इज युअर फर्स्ट ऑप्शन, देन दिस विल बी द सेकंड अँड देन द थर्ड वन. स्पेशलायझेशन मीन्स वॉट? ए आय, डी एस, सायबर सेक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, ठीक आहे, कम्प्युटर बिझनेस सिस्टीम्स, कम्प्युटर सायन्स डिझाईन, असं काय काय बरंच काय काय आहे ना ते इकडे, किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, हे सगळे स्पेशलायझेशन हे थर्ड ऑप्शन्स असतील तुमचे. ओके, तर यांनी पण आता डोळे झाकून काय करायचं आहे, बेटरमेंटसाठी जायचं आहे. सो फर्स्ट प्रेफरन्स असेल, ऑफकोर्स यू हॅव टू टेक अन ॲडमिशन. फर्स्ट प्रेफरन्स सोडून जर असेल तर डोक्यात ठेवा, गो फॉर द बेटरमेंट, देअर इज नथिंग अदर बेस्ट ऑप्शन. हे तर तुम्हाला आता जे भेटली सीट ती तर तुमची कायम राहणारच आहे तुमच्यासोबत, ती काही चेंज होणार नाही आहे, ठीक आहे. तर त्यामुळे बेटरमेंटसाठी जायचंच आहे. इज दॅट क्लिअर? सो या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, या सर्वांनी गो फॉर द बेटरमेंट ऑप्शन. अजिबात इकडे तिकडे काही डोकं लावायचं नाही आहे, गो फॉर द बेटरमेंट, ठीक आहे. येस, दॅट्स इट. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅप टू साठी बेटरमेंटसाठी जाल तेव्हा पुन्हा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये तुम्ही आता समजा तुम्हाला एक काहीतरी इथे तुम्ही 10 कॉलेजेस दिली असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, ठीक आहे. आणि समजा हे तुम्हाला 8 नंबरचं जे कॉलेज आहे ते अलॉट झालेलं आहे, वरती अजून 7 कॉलेजेस आहेत, करेक्ट. आणि याच्या खाली अजून तुम्ही कॉलेजेस दिलीत 9, ठीक आहे, देन 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, ठीक आहे. आता तुम्हाला कुठलं झालं आहे? अलॉट हे झालं आहे. ओके, जेव्हा तुम्ही बेटरमेंटसाठी जाल त्यावेळी तुम्ही ही ऑप्शन लिस्ट पूर्ण चेंज करू शकता. म्हणजे समजा मला हे तर ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे मी भरलेत, पण मला वाटतंय की जेव्हा पूर्ण विचार केला तेव्हा मला वाटतं की 11 नंबरचा जो ऑप्शन आहे ना तो पण याच्यावरती आला पाहिजे. ओके, ठीक आहे, तो तुम्ही ऑप्शन इथे देऊ शकता. तुम्ही ह्या सिक्वेन्स चेंज करू शकता कम्प्लिटली. ओके, आणि ते ऑप्शन्स तुम्ही वरती आणू शकता. आता काय काय मुलांनी काय केलं आहे, ही सिक्वेन्स फॉलो केले, सी एस, आय टी, ए आय एम एल किंवा ए आय डी एस, ठीक आहे, किंवा अजून काहीतरी असेल सी एस डिझाईन वगैरे किंवा कम्प्युटर बिझनेस सिस्टीम्स वगैरे असतील, असे सिक्वेन्स. मग हे पहिलं एक कॉलेज झालं, देन पुन्हा दुसरं कॉलेज, ठीक आहे. मग आता काय होतं आहे, इथे त्यांना भेटलं समजा काहीतरी आय टी, पण इथे खाली जे 11 नंबरला कॉलेज आहे त्याला सी एस ऑप्शन इथे त्यांनी दिलेला आहे. आता त्यांना काय वाटतं की मला सी एससाठीच जायचं आहे, ओके, आणि सी एस ब्रांचेस घ्यायची, किंवा इथे त्याला समजा काहीतरी लेट इट बी आपण कन्सिडर करू की स्पेशलायझेशन भेटलं, इथे ए आय डी एस भेटलं आहे, पण आता त्याने खूप विचार केला आणि त्यानंतर त्याला वाटतं की नाही बाबा मला सी एसच पाहिजे. ओके, सो तुम्ही इथला जो ऑप्शन आहे तो तुम्ही इथे आणू शकता वरती. हे सगळं कॅप टूचे जे ऑप्शन फॉर्म भरत असाल त्यावेळी होऊ शकतं, हे चेंजेस सगळे तुम्ही करू शकता, ठीक आहे. कारण ही जी सीट भेटली तुम्हाला ती आता ती तुमच्याकडे रिझर्व झालेली आहे. ओके, ती काही तुमची जाणार नाही आहे. जी काय प्रोसेस आहे ती व्यवस्थित कम्प्लीट करा, ठीक आहे, आणि गो फॉर द बेटरमेंट. ओके, आता दुसरी गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कॅप टू आणि कॅप थ्री याच्यामध्ये तुम्ही असं काही खूप ह्यूज एक्सपेक्टेशन ठेवू नका की मला आता 8 नंबरचं कॉलेज लागलं आहे तर पुन्हा मी जेव्हा कॅप टूला जाईल तेव्हा डिरेक्टली मला 3 नंबरचं कॉलेज भेटेल किंवा 4 नंबरचं कॉलेज भेटेल. डोंट एक्सपेक्ट लाईक दिस, ठीक आहे. विचार करा, आता अलॉटमेंट सगळी झालेली आहेत, ठीक आहे. मी मुलांना जेव्हा फर्स्ट ऑप्शन फॉर्म भरतात ना तेव्हाच सांगतो की तुम्ही प्रॉपर केअर घ्या ऑप्शन फॉर्म भरताना. आता समजा मी जर विचार केला की समजा एखादं कॉलेज आहे लाईक पी व्ही जी, तिथे सी एससाठी समजा काहीतरी 60 जागा आहे. आता 60 जागा अलॉट झालेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवा, अलॉटेड, हे अलॉटमेंट झालेलं आहे, हे अलॉटमेंट कम्प्लीट झालेलं आहे, कळालं का. मग आता तुम्ही समजा पी व्ही जीच्या खालच्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये आहात, ठीक आहे, आणि आता तुम्हाला पी व्ही जीसाठी अप्लाय करायचं आहे, तर तिथे जागा कधी भेटेल? जेव्हा इथला स्टुडंट, ठीक आहे, इथला एखादा स्टुडंट किंवा दोन स्टुडंट जे काय असतील ते जेव्हा कुठेतरी शिफ्ट होतील त्यांना जेव्हा बेटर ऑप्शन भेटेल त्यावेळी ही जागा खाली होईल आणि मग ती तुम्हाला भेटेल. ओके, सो तुम्ही जेव्हा कॅप टूसाठी ऑप्शन फॉर्म भरता किंवा कॅप थ्रीसाठी ऑप्शन फॉर्म भरता, सो डोंट कीप हाय एक्सपेक्टेशन. खूप काहीतरी चेंज होईल, ठीक आहे,
बऱ्याचदा काहीही चेंज होत नाही, ॲज इट इज कॉलेज तुम्हाला भेटून जातं. ओके, म्हणून मी कायम सांगतो की जेव्हा तुम्ही फर्स्ट पहिल्यांदा जेव्हा कॅप वनला फॉर्म भरता तेव्हा तुम्ही खूप केअर घ्यायची असते. तो ऑप्शन नंतर बदलणं खूप डिफिकल्ट होऊन बसतं. ओके, स्पेशली जेव्हा मार्जिन हे पॉईंट पॉईंटवरती असतं, म्हणजे 95.5, 95.9, 95.,, व्हॉट यू कॅन से, म्हणजे पॉईंट पॉईंटवर डिफरन्सवरती जेव्हा फरक असतो ना, त्यामध्ये चेंजेस होणे खूप डिफिकल्ट होऊन बसते. एवढं लक्षात ठेवा. सो आता ठीक आहे, जे काही तुम्हाला भेटलं असेल, पण ऑलवेज गो फॉर द बेटरमेंट अँड होप फॉर द बेस्ट कॉलेज. आणि जे पण भेटले ते तर बेस्ट कॉलेज आहेच, एवढं तुम्ही डोक्यात ठेवून द्यायचं आहे. ओके, सो आता यासाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ते मी ऑलरेडी माझ्या ॲपवरती अपलोड करत चाललो आहे, ते तुम्ही ॲपवरून पाहू शकता. सेकंड थिंग, मी माझ्या ॲपवरती आज सकाळपासून बऱ्यापैकी जी पण मुलांनी ॲपवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्वांना मी हे ॲप आहे चव्हाण सर की क्लास, तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, आणि ज्या ज्या मुलांनी रजिस्टर्ड केलेलं आहे, ठीक आहे, ज्या ज्या मुलांनी रजिस्टर्ड केलेलं आहे, तर त्या मुलांना मी आज ऑलमोस्ट बऱ्याच मुलांना कॉल केले आणि त्यांचे काय क्वेरीज असतील तर ते पण समजून घेतले. आणि असंच तुम्हाला जर वाटत असेल की बाबा थ्रू आउट ॲडमिशन प्रोसेस जर तुमच्या पण क्वेरी सॉल्व केल्या गेल्या पाहिजेत, हां ऑफकोर्स मी यूट्यूब कमेंट वरती पण रिप्लाय देतो, पण त्याला वेळ जातो. ठीक आहे, सो जेव्हा माझ्याकडे डेटा असतो, माझ्याकडे नंबर असतो त्या मुलाचा, ह्या ॲपवरती मला नंबर भेटून जातो जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, आणि त्यावरून मी तुम्हाला डिरेक्टली कॉल करतो. ओके, सो त्यामुळे टाईमही वाचतो आणि आपण पर्सनली डिस्कस पण करू शकतो. ओके, सो विथ दिस आय स्टॉप हियर. आय होप आयडिया क्लिअर झाली असेल की तुम्हाला आता काय करायचं. आय विश की ज्यांना कॉलेज भेटलं आहे, ऑटो फ्रीज झालं आहे, किंवा ज्या मुलांना कॉलेज म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स नाही भेटलं पण तरी पण आता ॲडमिशन घ्यायचं आहे, फ्रीज करून कम्प्लीट करायचं आहे, त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता इथून मेहनत घ्यायची वेळ चालू झालेली आहे. ओके, सो डोंट वेस्ट अ सिंगल मिनिट हेन्स फोर्थ. बाकीच्यांनी सेकंड राऊंडसाठी कॅम्प 2 आणि कॅम्प 3 जायचं आहे, त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. काही मदत लागली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड शेअरिंग विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कल. तुमचा सपोर्ट खूपच छान भेटतो आहे, तसंच सपोर्ट थ्रू आउट द जर्नी राहून देते. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.